चित्रताई माझाचा एक प्रश्न आहे की देवेंद्र फडणवीसांचे तुम्ही कट्टर समर्थक आहात आणि तुमचा डीपीही त्यांचाच असतो, नेमकं काय कारण? बघा, असं आहे की मी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. जसं आता एक म्हणले तुम्ही, दोन पार्ट्या बदलल्या. पार्ट्या बदलल्या म्हणजे बरं नाही वाटत ऐकायला. कोणाला इच्छा नसते हो आपलं घर सोडून जाण्याची. मी 20 वर्ष ज्या घरामध्ये होते, ज्या पक्षामध्ये होते, तिथे मनापासून काम केलं, तन मन धनाने काम केलं. आणि त्या ठिकाणी असे काही सरकमटन्सेस आले की मला तिथून निघावं लागलं आणि मी पळून मिळून गेले नाही. मी सांगून गेले पवारसाहेबांना की मी पार्टी सोडून चालली आहे, त्याची कारणंसुद्धा त्यांना सांगितली. आणि जेव्हा मी दुसऱ्या पक्षामध्ये आले, भारतीय जनता पार्टीमध्ये, त्यावेळेला अर्थात माझा प्रवेश जो आहे तो देवेंद्रजींच्या माध्यमातून झाला. देवेंद्रजी एक असं वेगळं आणि उत्तुंग असं एक व्यक्तिमत्व आहे. त्यांनी मला आमदार केलं म्हणून मी हे सांगत नाही. मी दुसऱ्या पक्षातून आल्यामुळे मला नेत्यांमधला फरक कळतो आहे. मी आधीच्या पक्षामध्ये सुद्धा तिथल्या सर्व सर्वांबरोबर जवळून काम केलं आहे. पवारसाहेबांच्या सोबत काम करायची संधी मला मिळाली आणि आता मला देवेंद्रजींच्या सोबत काम करण्याची संधी मिळते. नेता म्हणून कार्यकर्त्याच्या मागे किती सक्षमतेने आणि ताकदीने उभं राहावं याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. एकच छोटा किस्सा सांगेन तुम्हाला मी की कार्यकर्ता म्हणून आपल्याला काय वाटतं. मला चांगलं आठवतं आहे की एकदा उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी देवेंद्रजींवर फारच खालच्या पद्धतीची टीका केली होती. म्हणजे ते वाचलं की संतापच यायला हवा. आणि मी ठरवलं की मी मातोश्रीवरती मोर्चा काढणार. देवेंद्रजींना कुठून तरी कळालं की ताई उद्या चालल्या आहेत म्हणून, त्यांनी मला बोलवलं आणि मला सांगितलं की तुम्ही उद्या काही मोर्चा काढणार. म्हटलं हो साहेब, मी काढणार आहे. काय म्हणजे कुठे काढणार? म्हटलं नाही, मी जाणार आहे म्हटलं मातोश्रीवर आणि मी तिथे मोर्चा काढणार आहे. मला देवेंद्रजींनी थांबवलं. ते मला म्हटले, बघा तुमची लढाई कोणाबरोबर आहे चित्रताई? म्हटलं अर्थात मुख्यमंत्र्यांसोबत. मग तुम्ही त्यांच्या घरी का जाता? त्यांच्या घरी त्यांचा परिवार राहतो. आपण कुणाला त्यांच्या परिवाराला त्रास देणं आपलं काम नाही. तुम्हाला त्यांना त्यांच्या विरुद्ध करायचं आहे, त्यांना विचारायचं आहे जाब, तर जिथं त्यांचं कार्यालय तुम्ही तिथे करा. पण कुणाच्या घरापर्यंत जाऊ नका ताई. आपल्याला कुणाच्या परिवाराला त्रास द्यायचा नाही, हे देवेंद्रजींचं वाक्य आहे. मी 2 मिनटं शांत बसले की हेच नेत्यांना काय हवं असतं? तुम्हाला बोललाय मोर्चा काढतो आम्ही. याच्या आधी पण आम्ही काढलाय मातोश्रीवर मोर्चा सॉफ्ट टॉईज घेऊन. पण हे देवेंद्रजी आहेत की ज्यांनी मला हे सांगितलं की ताई कुठल्या नेत्यांच्या घरादारावर तुम्ही जाऊ नका. घरावरती आपल्याला मोर्चा काढायचा नाही, त्यांच्या परिवाराला त्रास द्यायचा नाही. तुम्हाला उद्धवजींना जे विचारायचं त्यांच्या कार्यालयाच्या इथे येऊन विचारा. तो मोर्चा मी नंतर मंत्रालयाच्या गेटवरती केला. पण मी सांगते की ही छोटीशी गोष्ट आहे पण माझ्यासारख्या कार्यकर्तीला खूप शिकवून गेली की आपला नेता काय म्हणतो की एखादा असं मला जा ना मातोश्रीवर काढा, जोरात मोर्चा काढा. पण त्यांनी मला ते नाही करू दिलं. अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या देवेंद्रजींच्या ज्या क्वालिटीज आहेत की कशा पद्धतीने एक विचार करणारा नेता, प्रचंड हुशार, विषयाचं फार चांगल्या पद्धतीने, आपण ज्याला म्हणतो की एखादा विषय सांगितला की त्याला अगदी 2 मिनटात तो समजणार आणि तो विषयाबद्दल आपल्याला खुलासा करणार. म्हणजे अशा पद्धतीने एक अभ्यासू नेतृत्वासोबत काम करायला मला मिळतं आहे, याचा खरंच मला आनंद आहे. आणि म्हणून मला माझ्या नेत्याबद्दल नितांत आदरसुद्धा आहे.